की हा महाविकास आघाडीमध्ये शकुनी मामाचा किरदार करतोय, नारायण मुलीचा किरदार करतोय, आणि महाविकास आघाडीमध्ये भांडणं आणि अहंकार कसं दुखवायचं एवढा एक कलमी कार्यक्रम या संजय राजाराम राऊतचा दिसतोय। हा अपमान नाना पटोलेजींना मान्य आहे का? याचं उत्तर त्यांनी आज आम्हाला द्यावं। आणि तिथे बसून पण उद्धवजीच्या कामगारांनी बाजूला बसलेल्या काँग्रेस प्रदेश अध्यक्षाच्या समोर काँग्रेसचीच इज्जत काढून टाकलेली। काय म्हटलंय संजय राजाराम राऊत? या कर्नाटकचा विजय तुम्ही आवर्जून ऐका, हिंदीमध्ये बोललाय ते कर्नाटक की जीत ये अकेले काँग्रेस की जीत नहीं है, काँग्रेस कर्नाटक की जीत ये देश भर के विरोधी पक्ष के लोगों की जीत है। म्हणजे काँग्रेसला पण त्याचा श्रेय दिला नाही काँग्रेस प्रदेश अध्यक्षांच्या बाजूला बसून। मी पहिल्या दिवसापासून बोलतोय कि हा महाविकास आघाडीमध्ये शकुनी मामाचा किरदार करतोय, नारायण मुलीचा किरदार करतोय, पूरा दिवस काड्या लावायच्या आणि महाविकास आघाडीमध्ये भांडणं आणि अहंकार कसं दुखवायचं एवढा एक कलमी कार्यक्रम या संजय राजाराम राऊतचा दिसतोय। म्हणजे देशभरामध्ये काँग्रेस बद्दल बोललं जातं पण हा प्रदेश अध्यक्षांच्या तोंडावर बाजूला बसून बोलतोय की हे काँग्रेसचा विजय नाहीये, हा तर विरोधकांचा विजय आहे, काँग्रेस कशाला विजय साजरा करते। हा अपमान नाना पटोलेजींना मान्य आहे का? याचं उत्तर त्यांनी आज आम्हाला द्यावं। काय कौतुक होत आहे कर्नाटकच्या विजयाचं? कर्नाटकचा विजय हा खऱ्या अर्थाने काँग्रेसचा विजय झालाय ते परत बोलतो की पाकिस्तानचा विजय झालाय, कारण का जेवढा पाकिस्तानचे झेंडे कर्नाटकमध्ये फडकताना दिसतात, जेवढं पाकिस्तान जिंदाबाद म्हणून आम्हाला ऐकायला मिळतंय, अहो काल तर हिंदू मंदिरांच्या समोर मुद्दामून फटाके वाढले गेले, हिरवे झेंडे फडकवले गेले। म्हणजे नेमकं कर्नाटकमध्ये कोण जिंकलंय हा प्रश्न मला खरंच विचारायचा आहे। म्हणजे मंदिरांच्या समोर फटाके वाजवून हिरवे झेंडे फडकून तुम्ही नेमकं कोणाला खुश करताय, कोणाला संदेश देऊ पाहताय? कर्नाटकच्या हिंदूला तुम्हाला संदेश द्यायचा आहे का? त्या इथे काँग्रेस जिंकला नाहीये, इथे पाकिस्तान जिंकलंय असा संदेश तुम्हाला द्यायचा आहे का? हा प्रश्न मला काँग्रेस जनांना तिथे विचारायचा आहे।